नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर पाहूयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट। रेव्हेन्यू सोसायटीच्या समृद्धी विकास पॅनलचा दणदणीत विजय। एकता पॅनलला पराभवाची धूळ चारत सर्व उमेदवार विजयी। रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी 96% मतदान झाले। रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे 10,042 सभासद आहेत। यात महसूल कर्मचारी, तलाठी, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, कार्यालयातील कर्मचारी, सभासद 2024-29 या पंचवार्षिक कालावधीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली। एकता पॅनल विरुद्ध समृद्धी पॅनलमध्ये ही लढत होती। यामध्ये समृद्धी विकास पॅनलचा एक हाती दणदणीत विजय झालाय। सर्वसाधारणमध्ये गणेश गरकळ, राजेश घोरपडे, प्रदीप चव्हाण, संदीप तरटे, बाबासाहेब दातखिळे, प्रवीण बोरुडे, संतोष मांडगे, सुरेश राऊत, हरिभाऊ सानप, विजय हरिश्चंद्रे आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये प्रदीप अवचर, महिला प्रतिनिधी वृषाली करोसिया, सुनंदा मरकड, इतर मागासवर्गीयांमध्ये सनी जाधव आणि भटक्या विमुक्त विकास मोराळे यांचा दणदणीत विजय होऊन समृद्धी विकास पॅनलला एक हाती सत्ता मिळाली। यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण करण्यात आली। सोसायटीचे काल मतदान होऊन आज मतमोजणी झालेली आहे। रेव्हेन्यू सोसायटीमध्ये महसूल विभागाचे सर्व कर्मचारी, भूमी आपले क्रेडिट ऑफिस, सब रजिस्टर अशा सर्वांचे मिळून 10 सभासद होते। यामध्ये 2 पॅनल तयार झाले, त्यामध्ये तलाठी संघटनेचा समृद्धी विकास पॅनल हा सर्व 15 उमेदवार विजय करून प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे। या माध्यमातून मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी या पॅनलसाठी कष्ट घेतले, धावपळ केली, सर्वांचे आभार, सर्व सभासदांचे आभार व्यक्त करून मी थांबतो। संचालक पदाची निवडणुकीसाठी काल मतदान झाले। मतदानामध्ये 1,640 सभासदांचे मतदान होते। त्यामध्ये 2 पॅनल झाले, एक समृद्धी विकास पॅनल आणि दुसरा एकता पॅनल। समृद्धी विकास पॅनलमध्ये तलाठी संघटना, भूम्याभिलेख कर्मचारी संघटना, त्याचप्रमाणे कोषागार संघटना होती आणि तमाम सर्व मतदार बंधू भगिनींनी समृद्धी पॅनलला विजयी म्हणजे एक हाती सत्ता देऊन निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। यापुढील सर्व मतदार कर्मचारी बंधू आणि भगिनींचे काम समृद्धी विकास पॅनलद्वारे केले जातील। तिने तराटी संघटना आणि यामध्ये जे पदाधिकारी होते, तनपुरे साहेब, सत्तर साहेब, जाधव साहेब आणि फडके साहेब, या सृष्टींनी आम्हाला सरून मिळून आमचा एक छोटासा तिकीट दिलं आणि निवडून दिलं। समृद्धी विजय पॅनलचा 15-0 झालेला आहे आणि आम्हाला भरपूर मतदान पडलं आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय? तर मग नगर कार मॉलला आजच भेट द्या। विश्वासू डीलर, फायनान्सची सुविधा, आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभ रित्या। आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल, चेतना लॉन समोर, सावेडी, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।